नमस्कार, आपण पाहता कटु सत्य लाइव न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्र भारतातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। महाराष्ट्राच्या राजकारणातला अस्वस्थ आत्मा अजितदादा पवार यांच्याबद्दल। अजितदादा पवार कायम अस्वस्थ असतात, त्यांच्या इच्छा अतृप्त असतात। यापैकी एक अतृप्त इच्छा त्यांनी परवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलून दाखवली। अजितदादा असं म्हणाले की मला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून महाराष्ट्राच्या राजकारणातला अस्वस्थ आत्मा अजितदादा पवार यांच्याबद्दल। अजितदादा पवार कायम अस्वस्थ असतात, त्यांच्या इच्छा अतृप्त असतात। यापैकी एक अतृप्त इच्छा त्यांनी परवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलून दाखवली। अजितदादा असं म्हणाले की मला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, मला आता पक्षाचं काम करायचं आहे, मला कोणतंही काम द्या पण मला पक्षाकडे जाऊ द्या। अजितदादा हे बोलताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि जनमत कोणत्या बाजूला आहे हे दाखवून दिलं। तुम्हाला आठवत असेल, महिनाभरापूर्वी शरद पवारांनी आपला गुगली टाकला होता। शरद पवारांच्या आत्मकथेच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळेला शेवटी शरद पवारांनी जाहीर केलं की मी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे। अजित पवारांनीही आपल्या काकांचं अनुकरण करत आपल्या भाषणाच्या शेवटी ही घोषणा केली की मला आता विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा। काकांचं अनुकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल कदाचित, पण शरद पवारांचा गुगली असेल तर अजितदादा पवार यांचा हा बाउन्सर आहे असं म्हणायला हवं। हा बाउन्सर कुणाला लागणार की कुणाच्या डोक्यावरून जाणार की कोणी तो हुकवणार हे आता बघायला हवं। अजितदादांनी ही घोषणा करतानाच एक वेगळा इतिहास घडवलेला आहे, तो कुणाच्या लक्षात आला की माहीत नाही, पण 1960 म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून किंवा त्याआधी सुद्धा महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेतेपद हे अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं गेलं आहे। महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वी संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालू असताना 1957 SM जोशी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते होते। महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर RD भंडारे असतील, कृष्णराव दुळूप असतील, गणपतराव देशमुख असतील, अगदी शरद पवार, मनोहर जोशी, अलीकडच्या काळात गोपीनाथ मुंडे किंवा देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते झालेले आहेत। सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी या विरोधी पक्षनेत्यांनी सोडलेली नाही। आणि आता अजित पवार असं म्हणतायत की मला विरोधी पक्षनेते पदच नको, याचा अर्थ एकतर त्यांना विरोधी पक्षनेते पदाचं कर्तव्य निभावणं शक्य झालेलं नाही, अशा वेळी त्यांनी स्वतःहून आधीच राजीनामा द्यायला हवा। कारण अनेकदा ही टीका झाली आहे की अजितदादांचा विरोधी पक्षनेत्याचा पिंडच नाही आहे। अजितदादा 1991 राज्याच्या राजकारणात आले, 1991 ते खासदार म्हणूनही निवडून गेले आणि नंतर त्यांनी खासदारकी सोडली कारण आपल्याला राष्ट्रीय राजकारण जमणार नाही असं त्यांना वाटलं। नंतर ते राज्याच्या राजकारणात आले, सुरुवातीला ते राज्यमंत्री होते, नंतर मंत्री झाले, मग उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी मजल मारली। पण या सगळ्या काळामध्ये अजितदादा कायम सत्तेतच राहिलेला आहे। सत्ता कारण हा त्यांचा पिंड आहे। विरोधी पक्षात बसून जनतेचे प्रश्न मांडावेत, सरकारला कोंडीत पकडावं हा त्यांचा स्वभाव नाही। त्यामुळे गेल्या वर्षभरात विरोधी पक्ष नेते म्हणून ते निष्प्रभ झाले असतील तर नवल नाही। त्यांच्यावर असा आरोप केला जातो की एक वेळ ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करतील पण देवेंद्र फडणवीसांवर टीका करणार नाही कारण ते मैत्री निभावतात। अजितदादा असं म्हणाले, आता मी काय करू, विरोधी पक्ष नेता म्हणून सत्ताधाऱ्यांची गचांडी धरू का? अजितदादांचा या विधानातच त्यांची असहाय्यता आहे, त्यांचा उद्वेग आहे, किंवा विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचं जे अपयश आहे ते लपलेलं आहे? विरोधी पक्षनेत्याने सत्ताधाऱ्यांची प्रत्यक्ष गचांडी धरावी असं कुणाचंच मत नसतं। त्यांनी संसदीय आयुधांचा वापर करून सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारावेत, जनतेचे प्रश्न मांडावेत आणि सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणावं ही अपेक्षा असते। महाराष्ट्रातल्या आजपर्यंतच्या विरोधी पक्षनेत्यांनी हेच केलंय, पण कदाचित अजितदादांना संसदीय आयुध कशी वापरावीत हे माहिती नसेल असं म्हणता येत नाही। त्यांना निश्चितपणे माहिती आहे पण त्याचा प्रभावी वापर त्यांना करता आला नाही म्हणून त्यांचा हा उद्वेग आहे। अगदी अलीकडेच तुम्ही जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलं, पण त्याही वेळी अजितदादांनी सरकारविरुद्ध फार मोठा आवाज उठवला नाही असा आक्षेप घेण्यात आला। एक प्रकारे विरोधी पक्षनेते म्हणून अजितदादा पवार पूर्णपणे अयशस्वी झालेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की ते जर म्हणत असतील तर मला या जबाबदारीतून मुक्त करा, तर खरोखरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना या जबाबदारीतून मुक्त केलं पाहिजे आणि त्यांना त्यांच्या पात्रतेचं काम दिलं पाहिजे, त्यांच्या कुवतीचं काम दिलं पाहिजे। कारण अशा प्रकारे विरोधी पक्ष नेता अयोग्य असणं हा महाराष्ट्रातल्या जनतेवर सुद्धा अन्याय आहे। त्यामुळे अजितदादांनी विरोधी पक्षनेतेपद सोडण्याची जर इच्छा व्यक्त केली असेल
तर शरद पवारांनी त्याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. जो नेता, जो आपल्या पक्षाचा नेता जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडू शकत नाही त्याला विरोधी पक्ष नेतेपदी का ठेवावं, हाच मुळात प्रश्न त्यांनी विचारला पाहिजे. आणि अजितदादांची जी विनंती आहे किंवा मागणी आहे ती ताबडतोब मान्य करून त्यांना विरोधी पक्ष नेते पदावरून हटवलं पाहिजे. आपल्याला पक्षाचं काम करायचं आहे, कोणतंही पद द्या पण पक्षाचं कार्य करायचं आहे असं अजितदादा पवार का म्हणतात हेही लक्षात घेतलं पाहिजे. विरोधी पक्ष नेते पदून म्हणून त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे, लाल दिव्याची गाडी आहे, सगळ्या सुविधा आहेत. विरोधी पक्ष नेत्याचे महत्त्वाचे अधिकार असतात तेही त्यांना आहेत. ते सगळे सोडून त्यांना पक्षाकडे यायचं आहे याचं कारण त्यांची अतृप्त इच्छा. त्यांना महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या ताब्यात राहावा असं वाटतंय. अलीकडेच शरद पवारांच्या राजीनाम्याचं नाट्य झालं, त्यानंतर महिन्याभराने शरद पवारांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नेमलं. त्याही वेळी अजितदादा नाराज झाले अशा बातम्या आल्या होत्या. मुळामध्ये ही घोषणा होत असताना, ही घोषणा शरद पवार करत असताना अजितदादा पवार व्यासपीठावर ज्या पद्धतीने मान खाली घालून बसले होते ते चित्र माध्यमांनी टिपलं आणि ते लोकांसमोर गेलं, त्यामुळे ही बातमी सर्वत्र पसरली. अजितदादांना खुलासा करावा लागला की मी नाराज नाही आहे, माझी संमती यायला, पण तरीसुद्धा नाराजी थोडीफार असावीच, म्हणूनच परवा ही मागणी अजितदादांनी केली असावी. जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे येऊ शकतात किंवा प्रफुल्ल पटेल येऊ शकतात तर राष्ट्रीय राजकारण त्यांनी करावं आणि राज्यातला पक्ष तुम्ही माझ्याकडे सोपवा. अजितदादा पवारांचं परवाचं भाषण ऐकलं की लक्षात येईल की पक्ष ज्या पद्धतीने चाललाय ते त्यांना अजिबात मान्य नाहीये. पक्षाचे नेते उगाच बडबड करतात, मोठमोठ्या घोषणा करतात, पण आपल्यासोबत आपल्या जिल्ह्यातून आणखी 2 आमदार सुद्धा निवडून आणू शकत नाहीत असं ते म्हणाले. त्यांनी सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे तर अक्षरशः दिवस मोजले, जे जयंत पाटलांनी नंतरच्या आपल्या भाषणामध्ये दाखवून दिलं. 5 वर्ष आणि 1 महिने त्यांना झाले, त्यामुळे त्यांना आता बदलण्याची वेळ आली आहे हेही अजितदादांनी सूचित केलं. अजितदादांना पक्षात जायचं आहे म्हणजे ते काही छोट्या पदावर किंवा नाममात्र पदावर जातील अशी शक्यता नाही. एकतर शरद पवारांना त्यांना अध्यक्षपद द्यावं लागेल किंवा त्यांच्या मर्जीतला अध्यक्ष नेमावा लागेल. माझं तर म्हणणं आहे की शरद पवारांनी अजितदादांची अतृप्त इच्छा पूर्णच करावी, एकदा त्यांना पक्षाचं अध्यक्ष करावं आणि महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या नियंत्रणात द्यावा, त्यांच्या ताब्यात द्यावा. आजपर्यंत ते झालेलं नाही आहे. महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक अजित पवारांचा गट आहे, एक सुप्रिया सुळेंचा गट आहे, एक जयंत पाटलांचा गट आहे आणि शेवटी शरद पवार असल्यामुळे शरद पवारांच्या भोवतीच त्यांचं सगळं राजकारण फिरतं. पण अजितदादांची ही अतृप्त इच्छा जर शरद पवारांनी पूर्ण केली तर पक्ष त्यांच्या पूर्णपणे ताब्यात जाईल ही भीती आहे, खरं आहे. पण अजितदादा जे इतर नेत्यांना दोष देतात, आपले आमदार पुरेसे निवडून येत नाही ही त्यांची तक्रार असते. परवाच्या त्यांच्या भाषणातही त्यांनी अगदी 1999 पर्यंत आजपर्यंत सगळ्या अध्यक्षांची कारकीर्द आहे तिचा लेखाजोखा मांडला आणि कोणत्या अध्यक्षाच्या काळात किती आमदार निवडून आले हेही मांडलं. अजितदादा जर पक्षाचे अध्यक्ष झाले तर त्यांना आपल्या कल्पना राबवता येतील. अजितदादा पक्ष कार्यकर्त्यांना बळ देतात, त्यांच्या पाठीशी उभे राहतात. एखादा उमेदवार त्यांनी दिलेला जर पक्षाने मान्य केला तर तो निवडून येईल अशी तजवीज ते करतात असं म्हटलं जातं. अजितदादांना पक्षाचं अध्यक्ष केलं तर ही सगळी तजवीज ते पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी करतील अशी अपेक्षा आहे. परवा अजितदादांनी मला पक्षाचं काम करायचं असं म्हटल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड टाळ्या वाजवल्या. याचं कारण हेच आहे, शरद पवारांतर महाराष्ट्रात सुप्रिया सुळे लोकप्रिय नाहीत, प्रफुल्ल पटेल किंवा इतर कोणतेही नेते लोकप्रिय नाहीत, अजितदादा पवारच लोकप्रिय आहेत आणि ते जर पक्षाचे अध्यक्ष झाले तर पक्षाची भरभराट होईल असं पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतंय. म्हणून मला असं वाटतं की शरद पवारांनी अजितदादांची ही मागणी मान्य करायला हवी, विरोधी पक्ष नेते पद त्यांच्याकडून काढून घेऊन दुसऱ्या नेत्याला द्यायला हवं. जयंत पाटील आहेत, छगन भुजबळ आहेत, इतर कोण कितीतरी नेते या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि अजितदादांची कसोटी पाहायला हवी. धोका आहे, बरोबर आहे, अजितदादांच्या नियंत्रणात जर पक्ष झाला तर इतर गट नाराज होतील, अजितदादा स्वतःचंच राजकारण करतील, स्वतःच्याच उमेदवारांना तिकीट देतील, हा धोका आहे. पण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 54 आमदार आहेत त्यांची संख्या वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. अजितदादा हे आव्हान म्हणून स्वीकारू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2004 साली 71 आमदार निवडून आले होते, त्यावेळी काँग्रेसपेक्षा त्यांची संख्या अधिक होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री बनू शकत होता, काँग्रेसही त्याला तयार होतं, अजितदादा पवार मुख्यमंत्री होतील अशी अटकळही बांधण्यात आली होती. पण शरद पवारांनी त्यांना मंजुरी दिली नाही आणि काँग्रेसलाच मुख्यमंत्रीपद दिलं हा इतिहास आपल्याला माहिती आहे. आता अजितदादा पवार जर अध्यक्ष झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 75 पेक्षा अधिक आमदार जर निवडून येऊ शकले तर अजितदादा पवार एकतर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री बनू शकतात किंवा
दुसऱ्या कोणत्याही पक्षाशी जाऊन ते वाटाघाटी करू शकतात. हा यामध्ये एक धोका आहे जो शरद पवारांनाही जाणवत असावा, म्हणून ते पक्ष अजितदादांच्या ताब्यात देत नसावेत. की अजितदादांची महत्वाकांक्षा पक्षाध्यक्ष बनणंही नाही आहे, ही त्यांची आत्ताची इच्छा आहे, अतृप्त इच्छा आहे. ती इच्छा पूर्ण झाली आणि उद्या जर त्यांना जेवढे आमदार निवडून आणायचे आहेत, 75 वर आमदार असतील किंवा आणखीन काही असतील, सर्वाधिक आमदार जे निवडून आणायचे राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते जर निवडून आणले तर अजितदादा पवार आपली राजकीय गणितं करायला मोकळे होतील आणि मग राज्याचा मुख्यमंत्री बनण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. ते महाविकास आघाडी सुद्धा पूर्ण होऊ शकतं आणि ते भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन सुद्धा ते पूर्ण करू शकतात. एक लक्षात द्या, आता राजकीय विचारसरणीचा किंवा धर्मनिरपेक्ष राजकारणाचा अंत झालेला आहे हे अजितदादा पवारांनी अलीकडेच साम टीव्हीला दिलेल्या साम टीव्हीच्या एका कार्यक्रमात उघडपणे सांगितलं. ते असं म्हणाले की 2019 साली आम्ही जेव्हा शिवसेनेशी युती केली तेव्हाच धर्मनिरपेक्ष राजकारणाला आम्ही सोडचिठ्ठी दिलेली आहे. त्यामुळे शिवसेनेशी युती करणं काय आणि पुरेसे आमदार निवडून आल्यावर भाजपशी युती करणं काय हे अजितदादांना सारखंच वाटतं हे त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या विचारातून स्पष्ट होतं. त्यामुळे मुख्यमंत्री बनण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे, ज्या ज्या तडजोडी आवश्यक आहे, जी जी राजकीय समीकरणं आवश्यक आहेत, ती सर्व अजितदादा पवार करतील याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे. म्हणून मी इतकंच म्हणेन, अजितदादांची ही अतृप्त इच्छा आहे ते एकदा तरी त्यांच्या काकांनी म्हणजे शरद पवारांनी पूर्ण करावी, त्यांना अध्यक्ष करावं. आता चाललं आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये OBC अध्यक्ष करावं वगैरे, पण राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रामुख्याने मराठ्यांचाच पक्ष म्हणून ओळखला जातो. तिथे छगन भुजबळ आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, त्याच्यानंतर धनंजय मुंडे आहेत, पण तरीसुद्धा तो OBCचा पक्ष म्हणून ओळखला जात नाही. तेव्हा OBC अध्यक्ष नेमणं वगैरे हे सगळं प्रतिकात्मक होईल, पण अजित पवारांना जर अध्यक्षपदी नेमलं तर त्यांची कसोटीसुद्धा लागणार आहे. आणि ते जे म्हणाले की अरविंद केजरीवाल जर दिल्लीमध्ये स्वतःच्या बळावर सत्ता आणू शकतात, ममता बॅनर्जी जर आणू शकतात, तर शरद पवार हे त्यांच्यापेक्षा मोठे नेते असून महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता का येऊ शकत नाही, तो प्रयत्न अजित पवार करू शकतील असं मला वाटतं. त्यामुळे काकांनी अजित पवारांची इच्छा पूर्ण अतृप्त इच्छा पूर्ण करायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की ते काय करतात. धोका आहे, पण धोका पत्करल्याशिवाय नवं काही घडत नाही. आता शरद पवार अजित पवारांचा हा बाउन्सर कसा डील करतात. पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.